भावी इतिहास प्रकरण पहिले आद्य शेतकरी। स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदार यावरती। या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आद्य शेतकरी प्रकरण पहिले यामध्ये महत्त्वाचे मुद्दे नद्याकाठची संस्कृती, शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन हे दोन महत्त्वाचे मुद्दे पहिल्या आणि दुसऱ्या ताशिकेमध्ये आपण घेतलेले आहेत। आज आपण तिसरा मुद्दा भारतातील आद्य शेतकरी, चौथा मुद्दा स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन या दोन मुद्द्याविषयी चर्चा करणार आहोत। त्यानंतर यानंतरच्या भागामध्ये आपण पाचवा मुद्दा व्यापार आणि दळणवळण आणि सहावा मुद्दा नागरीकरणाची सुरुवात याविषयी माहिती घेणार आहोत। तर या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे थोडक्यात या ठिकाणी आपण पाहू। तर त्या अगोदर 2020-21 परीक्षेसाठी वगळलेला भाग पेज क्रमांक 7 वरील चौकटीतील भाग हा परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन स्वयं देण्यासाठी हा भाग देण्यात आलेला आहे। तर आद्य शेतकरी यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण नद्याकाठची संस्कृती यामध्ये टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटोमिया, नाईल नदीचे खोरे इजिप्त, होयांग हो नदीचे खोरे चीन, सिंधू सरस्वती नद्यांचे खोरे भारतीय उपखंड याविषयी माहिती घेतलेली आहे। आणि माहिती समजून घेत असताना आपण या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील नकाशाचा उपयोग केलेला आहे। याद्वारे नकाशाचे कौशल्य आणि त्याच्या आधारे ऐतिहासिक माहिती भौगोलिक संदर्भाच्या चौकटीतून समजून घेता येणे ही गोष्ट इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते। म्हणून पुस्तकात आवश्यक ते ऐतिहासिक नकाशाचा आपल्या समावेश करण्यात आला आहे। त्यातील माहितीला पूरक अशी माहिती स्वयं दिनाद्वारे मिळवण्यास आपणास मदत व्हावी म्हणून योग्य ते आंतरजाल द्वे म्हणजेच वेब लिंकसुद्धा आपल्याला देण्यात आलेल्या होत्या। आणि ही माहिती आपण चार महत्त्वाच्या संस्कृत्या आणि याविषयी आपण नकाशावरून समजावून घेतलेल्या आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा दुसऱ्या भागामध्ये आपण शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन, शेतीची सुरुवात कशाप्रकारे झाली याविषयी माहिती घेतली, शेती आणि पशुपालनाची सुरुवात, त्यानंतर या कालखंडामध्ये वेगवेगळे पीक कोणकोणते घेतले जात होते याविषयीसुद्धा आपण माहिती घेतलेली, त्यानंतर होलोसीन कालखंड म्हणजे काय याविषयीसुद्धा माहिती आपण घेतलेली, त्यानंतर मॅमॉथ महाकाय असे प्राणी याविषयीसुद्धा माहिती घेतली, त्याचबरोबर आपण या ठिकाणी मध्य अश्मयुगीन पाती सूक्ष्मास्त्रे पन्नाळीदार गाभा याच्यापासून कशाप्रकारे तयार केले जातात, त्यानंतर मध्य अश्मयुगीन सूक्ष्मास्त्रे आणि त्याचा बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग, त्याचप्रकारे आपण पाहतो की मध्य अश्मयुगाच्या शेवटी हिम युगाची समाप्ती झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवरती पाणी निर्माण झाले आणि यामधूनच मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य प्राण्याचे त्या ठिकाणी आले आणि यासाठीच हाडांपासून तयार केलेले मध्य अश्मयुगीन मासेमारीचे गळ, त्याचप्रकारे सूक्ष्मास्त्रे बसून तयार केलेली मध्य अश्मयुगीन दातेरी सुरी याविषयीसुद्धा आपण माहिती घेतलेली। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रकारे नवाश्मयुगीन क्रांती, नवाश्मयुगाचा उदय झाला या स्थित्यंतराचा दीर्घकाळी कालावधी लागला, असे असले तरी शेती आणि पशुपालन यामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्मयुगीनमध्ये घडून आला तो लक्षात घेता या स्थित्यंतरासाठी गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग केला आहे। तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो आद्य शेतकरी, भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती घेणार आणि माहिती घेत असताना मध्य अश्मयुगीन
सूक्ष्मास्त्रे त्याचप्रकारे त्याच्यामध्ये झालेली प्रगती कशा प्रकारे झाली याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर ही माहिती घेत असताना इतिहासपूर्व काळ ही संज्ञा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. त्याचप्रकारे इतिहासपूर्व काळामध्ये भटक्या जीवनाकडून स्थिर जीवनाकडे झालेले संक्रमण याविषयी आपण माहिती घेत आहोत. या संक्रमणाच्या प्रक्रियेतील शेतीचा शोध आणि शेतीच्या उत्पादनाचे टप्पे तसेच त्या अनुषंगाने बदललेल्या जीवनशैलीचे स्वरूप आपण लक्षात घेणार आहोत. त्याचप्रकारे स्थिर गाव वसाहतींच्या उदयाचे आणि व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट यामुळे आपल्याला होणार आहे. त्याचप्रकारे नागरीकरणाच्या प्रक्रियेचे स्वरूप आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण पहिले आद्य शेतकरी, भारतातील आद्य शेतकरी. पूर्णतः नवीन धरतीची दगडी हत्यारे आणि ती घडविण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवाश्मयुग हे नाव मिळाले. नवाश्मयुगाची वैशिष्ट्ये समजली जाणारी म्हणजे हत्यारे, घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी. या पात्यांना लाकडाचा दांडा बसून त्याची अवजारे बनवली जात. ही अवजारे झाडे तोडण्यासाठी, लाकडे तासून त्यांना आकार देण्यासाठी वापरली जात. स्थिर गाव वसाहती वसविण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणे आवश्यक होते. त्यामुळे ही नवीन धरतीची अवजारे उपयोगी ठरत होती. या ठिकाणी आपल्याला नवीन धरतीची हत्यारे या ठिकाणी आपल्याला झूम करून पाहता येतील. तर अशा प्रकारे ही नवीन धरतीची अवजारे त्या ठिकाणी जमीन उपलब्ध करण्यासाठी, गाव वसाहतीसाठी जंगलतोड करून त्या कालखंडामध्ये नवीन धरतीची अवजारे उपयोगी ठरलेली आहेत. त्यानंतर भारतातील आद्य शेतकरी यामध्ये मेहरगड आणि लौरादेवी याविषयी आपण माहिती पाहू. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000 सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे हे आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिले आहे. या ठिकाणी बार्ली आणि गव्हाचे पीक तेथील लोक घेत असत. या सुमारास गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली एक नवाश्मयुगीन गाव वसाहत होती. तिचे अवशेष जेथे सापडले त्या स्थळाचे नाव आहे लौरादेवा. हे स्थळ उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात आहे. येथील शेतकरी भात शेती करत होते. तर अशा प्रकारे उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर या ठिकाणच्या जिल्ह्यातील लौरादेवी हे स्थान आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी हे भात शेती करत होते हे त्यावरून आपल्याला आढळून येते. यानंतर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 4,000 या कालखंडात गुहामध्ये रॉक शेल्टर्स आश्रयाने राहत होता. नद्यांच्या काठांवर वावरत होता. गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मास्त्रे बनवत होता. परंतु महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे 14.4 स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन. विविध गणिती आणि संख्याशास्त्रीय प्रकृतींच्या आधारे अशा प्राचीन गाव वसाहतींच्या लोकसंख्येचा अंदाज वर्तविण्याचे प्रयत्न संशोधकांनी केले आहेत. त्या आधारे असे दिसते की मध्याश्मयुगीन भटक्या निभटक्या लोकांचे स्थिर जीवनाकडे स्थित्यंतर होत असताना सुरुवातीला एका जनसमूहात किमान 25 ते 40 लोक असणे आवश्यक होते. नित्यनियमाने लागवड करायला लागण्यासाठी ती संख्या साधारण 50 वाढवणे आवश्यक होते. एखाद्या गाव वसाहतीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेली जीवन अवलंबण्यासाठी त्या गाव वसाहतींची लोकसंख्या किमान 100 असायला हवी. अशा प्रकारे
मानवाचे एक एक संख्या वाढत गेली, गरजा वाढत गेल्या आणि त्याप्रकारे लोकसंख्या ही वाढत गेली आणि गाव वसाहती ह्या निर्माण झालेल्या आहेत. नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतीचे स्वरूप कशा प्रकारचे होते हे थोडक्यात या ठिकाणी आपण पाहूत. नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतीचे स्वरूप हे छोट्या वस्तीसारखे होते. कायमस्वरूपी घरे बहुतेकदा गोल झोपड्या या ठिकाणी होत्या, त्यांची वैशिष्ट्य होते. त्याचबरोबर राहत्या घराशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती असलेल्या काही सामायिक जागा या धान्य आणि इतर वस्तूंच्या साठवणीसाठी वापरल्या जात असाव्यात. त्या आधारे गाव वसाहतींच्या अन्न उत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहारांचे नियंत्रण करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा आणि अधिकारांची साखळी प्रस्थापित झाली असायची असावी असे दिसते. परंतु त्याच वेळेस वैयक्तिक घर कुटुंबाच्या सीमा, जमिनीवरील मालकी हक्क, प्रत्येक घराचे स्वतःपुरते अन्न उत्पादन आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधाची गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या. प्रत्येक घरातल्या उत्पादनविषयक खास वैशिष्ट्यांचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे या गोष्टीची सुरुवात नवाश्मयुगातच झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायची आहे, प्रत्येक घरातल्या उत्पादनविषयक खास कौशल्याचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे या गोष्टीची सुरुवात नवाश्मयुगातच झालेली आहे असे मानले जाते. म्हणजेच अधिकाराच्या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची आणि वारसा कल्पनेची सुरुवात नवाश्मयुगात झाली असे आपणाला म्हणता येते. जपानमधील जॉमॉन संस्कृती, भारतीय संस्कृती. जपानमधील जॉमॉन संस्कृतीमधील मातीची भांडे बनविण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झाली होती. हा अपवाद वगळता नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली असे सर्वसाधारणपणे दिसते. घासून गुळगुळीत केलेल्या दगडी हत्याराप्रमाणेच मातीची भांडी घडविणे ह्या नवाश्मयुगाचे एक अनिवार्य लक्षण समजले जाते. ही मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी, वाढण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरली जात. सुरुवातीची मातीची भांडी हाताने घडवलेली असत. हळूहळू ही भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. ही भांडी एकरंगी पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेली असत. त्यावर कोरून किंवा ठसे उमटून किंवा चिखलाच्या पट्ट्या चिटकून नक्षी तयार केलेली असे. हळूहळू भांड्यांवर रंग नक्षी काढण्याला सुरुवात झाली. अशा प्रकारे नवाश्मयुगाच्या मध्यावर मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनलेली होती. अशा प्रकारे नवाश्मयुगाच्या सुरुवातीला आपण पाहतो की मातीची भांडी बनवण्याची कला मानवाला अवगत झाली होती आणि यामधूनच आपण या ठिकाणी मातीची भांडी बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी ज्ञान असणे आवश्यक आहे, कोणकोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊत. तर ही जी मातीची भांडी बनवण्यासाठी खालील गोष्टींची ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणते कोणते चिकन मातीचा स्रोत माहिती असणे, ती वाहून आणण्याची तजवीज करणे, माती उत्तम प्रकारची मळून तयार करणे, भांड्याला हवा असलेला आकार देणे, भांडे सुशोभित करणे योग्य तापमानाला 850 सेल्सिअस ते 900 सेल्सिअस पर्यंत भाजणे, या सर्व गोष्टींचे ज्ञान असलेल्या कुशल कारागिरांचा वर्ग नवाश्मयुगामध्ये तयार झाला होता. मातीच्या भांड्याच्या घडवण्याच्या आधारे ती ज्या स्थळांच्या उत्खननामध्ये सापडली त्या स्थळांचा सांस्कृतिक इतिहास, भौतिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृती असलेला संपर्क अशा अनेक गोष्टींची माहिती जाणून घेता आपल्याला येते. ज्या ज्या ठिकाणी आपल्या अशा प्रकारचे पुरावे सापडले त्या पुराव्यावरून आपल्याला त्या स्थळांच्या संस्कृतीविषयीचा इतिहास, भौतिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृती असलेला संपर्क याविषयी आपल्याला बाबीविषयी माहिती जाणून घेण्यास एक महत्त्वाचे ऐतिहासिक साधन ते ठरत असते. नवाश्मयुगामध्ये मातीच्या भांड्याप्रमाणे इतर काही विशेष कौशल्यावर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे
वर्ग उदयास आलेले आपल्याला आढळून येतात. तर यामध्ये कोणकोणते व्यवसाय आलेले आहेत, मनी बनवण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे मनी बनवण्याचे तंत्र नवा शिवकालीन कारागिरांनी सुरुवातीपासूनच अवगत केल्याचे दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या गारगोटींच्या खड्यांचे तसेच शंखांचे मणी बनविले जात. नवाश्मयुगीन स्थळांमध्ये मणी ते बनवत असताना वाया गेलेले दगडांचे तुकडे किंवा सदोष असल्यामुळे टाकून दिलेले अर्धवट मणी आणि मणिकाराने वापरलेली हत्यारे मिळतात. मणी बनविण्याच्या कार्यपद्धती कशा होत्या ही या ठिकाणी आपण त्याची कार्यपद्धती टप्पे कशा प्रकारे होते ही याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर मणी बनवण्यासाठी कोणती कार्यपद्धती वापरली जात असे, तर मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्रोत माहिती असणे आवश्यक होते. सर्वात पहिले मणी बनवण्याची उपयुक्त असलेली दगड आणि शंख यांचे स्रोत माहिती म्हणजे कुठं आहे ते, उपलब्ध कुठं होतात याविषयी माहिती असणे आवश्यक असते. तेथून तो कच्चा माल मिळविणे, तो कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे आणि जो दगड आपल्याला मणी मिळ करण्यासाठी आवश्यक दगड आणि शंख आहे तो त्या ठिकाणी कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे, ओबड दगड दगडापासून किंवा शंखाच्या गाव्यापासून गुळगुळीत नियमित आकाराचे मणी घडविणे, या सर्व टप्प्यांचे ज्ञान कारागिराला असणे आवश्यक होते आणि त्यानंतरच चांगल्या प्रकारचे मणी बनविल्या जात असत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल, तर शेतीपूरक वस्तू, मातीची भांडी, मणी यासारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीत अनेक प्रक्रिया आणि कामाचे विविध टप्पे यांचा समावेश असतो. त्यामुळे कामाची विभागणी होणे आणि त्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये अंगत असणे अपरिहार्य असते. त्यामुळे समाजामध्ये विशेष कौशल्यावर आधारित असे कारागिरांचे वर्ग निर्माण होत असतात. तर अशा प्रकारे या भागामध्ये आपण दोन मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. पहिला मुद्दा 1.3 भारतातील आद्य शेतकरी, त्यानंतर 1.4 स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन, आणि यानंतरच्या भागामध्ये आपण 1.5 व्यापार आणि दळणवळण, आणि शेवटचा मुद्दा 1.6 नागरीकरणाची सुरुवात, त्याचबरोबर स्वाध्याय पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही भाग घेतलेला आहे त्यावरती आपल्या पुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे आणि त्या स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि यानंतरच्या भागामध्ये स्वाध्यायाचे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.